न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। 11वी प्रवेशासाठी अर्ज करणारे विद्यार्थी सध्या हवालदिल आहेत। लेखी परीक्षेचेच गुण ग्राह्य धरले तर आपल्यावर अन्याय होईल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। पाहूया। 10वीचा निकाल लागलेला आहे आणि आता विद्यार्थी तयारीत आहेत ते 11वी प्रवेशाच्या। मात्र 11वी प्रवेश आधी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, कारण सरकार, CBSE आणि ICIC बोर्ड आणि मनुष्यबळ विकास खातं हे सध्या विचार करतायत की 10वीमध्ये मिळवलेले जे गुण आहेत विद्यार्थ्यांनी, त्यापैकी फक्त लेखी परीक्षेचेच गुण गृहीत धरण्यात यावे, शाळांकडून किंवा प्रॅक्टिकल किंवा ओरल एक्झाम्समधून मिळणारे जे 20 गुण असतात हे गृहीत धरले जाऊ नये, अशा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये एकीकडे सरकार असताना विद्यार्थ्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। कितवीमध्ये तू आहेस, आता काय तू घेण्याच्या तयारीमध्ये आहेस, कुठली फॅकल्टी 11वीला घेण्याच्या तयारीत आहेस आणि काय संभ्रम तुझ्या मनामध्ये आहे? मी 10वीत आहे सध्या, मला पॉलिटेक्निक करायचा माझा विचार आहे, पण सरकारचा हा निर्णय की तो 80 मार्क धरणार आहे, तू 20 मार्क त्यांनी सरकारने धरावे ही माझी विनंती आहे। की आमच्या सगळ्यांच्या मनात, 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मनात सध्या भीती आहे की आम्ही सरकारने 80 मार्क लेखीचे आणि 20 मार्क 10वीचे धरावे अशी आमची विनंती सरकारला आहे की आम्ही सर्वजण विद्यार्थीजण आशा करू की सरकारने हे 20 मार्क धरले। गृहित धरले नाही तर काय परिणाम होऊ शकतो? गृहित धरले नाही तर आमच्यावर खूप मोठा परिणाम होईल। आम्ही सगळ्यांनी पूर्ण तयारी केली की तोंडी आणि आम्ही अभ्यास तर सारखाच केलेला आहे, पण तरी आम्हाला मार्क द्यावे ही आमची आशा आहे, सरकारकडून आशा जाईल। नक्कीच 100 पैकी जे आहे किती गुण तुम्हाला मिळाले असतील यामध्ये तुमच्या प्रॅक्टिकल्स असो किंवा ओरल असो याचाही जो आहे समावेश केला जातो, मात्र जर लेखीचेच गुण धरले तर किती परिणाम होऊ शकतो? लेखीचेच गुण धरले तर आमच्या खूप परिणाम होऊ शकतो। आम्ही तर अभ्यास सारखंच केलं, तर ओरल असू का लेखी असू, पण लेखीचे आम्हाला कमी मार्क पडलेले आहेत, पण 20 मार्क शाळेकडून दिले तर आमच्यावर जास्त। ही तुला काय वाटतं या सगळ्या विषयासंदर्भात? सरकार हा डिसिजन घेणार आहे का नाही मला ते माहीत नाही, सरकार घेणार असेल तर आम्हाला नाही याचं टेन्शन आहे, फार भीती आहे। आम्ही आता काय करावं, त्यांनी डिसिजन घेतलं तर आम्हाला याची भीती आहे। नक्कीच काय निर्णय होतो याकडे आता या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे। एकीकडं 11वी प्रवेश तोंडावर असताना दुसरीकडे अशा पद्धतीच्या संभ्रमाच्या वातावरणामुळं विद्यार्थी निकाल लागूनही अजूनही चिंताग्रस्तच बघायला मिळतात। कॅमेरामन संतोष शिरसाट, साम्य पाठक, AM न्यूज, औरंगाबाद। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।